करायचा आहे आणि त्याच्यासाठी एक्सपर्ट्स एन जी ओज जे काम करतात त्याच्यात गडकरी साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही हे प्रयोग नवले ब्रिजचाही रिव्ह्यू आज सचिन दोडकेंनी आणि मी घेतला. तीही एक त्यांची जी एक्सपर्ट कमिटी आहे दिल्लीची ती दिवाळीच्या आजूबाजू येणार आहे. तर नोव्हेंबरच्या पहिल्या 10 दिवसामध्ये नवले लॉन्चला गडकरी साहेबांच्या ऑफिसमधले ज्यांच्यावर हे जबाबदारी आहे ते प्लस जो एक्सपर्ट एजन्सी आहे जे रोड सेफ्टीवर काम करतात आणि आम्ही सगळे त्याचा रिव्ह्यू फील्डवर जाऊन घेणार आहोत पहिला मुद्दा. दुसरा नवले लॉन्च पास स्वामीनारायण मंदिर ऑल द वे अप टू हिंजवडी तिथे जो डबल हाईटचा ब्रिज होतोय तर त्याचा एक रिव्ह्यू घेतला. तातवडेच्या भागामध्ये प्रचंड लोकसंख्या वाढली आहे तर त्या भागामध्ये म्हणजे रावेत चा तो सगळा जो एरिया आहे तिथे जे अंडर पासेस आहेत तेही लोकांना फार अडचणीचे होत आहेत. तिथे एक मोठा रस्ता होतोय. त्याचबरोबर कात्रज चौकाचा ब्रिजचं काम, त्याच्यानंतर फुरसुंगी ते सासवड रस्त्याचं काम ते पण प्रलंबित राहिलं आहे, त्याचा एक फॉलोअप झालेला आहे. त्याच्यानंतर दौंडला वरवंड आणि पाटसचे अंडर पासेस तिथे ॲक्सिडेंट्स वाढले तो एक महत्त्वाचा मुद्दा. असे अनेक रोड सेफ्टीच्या विषय घेऊन प्लस भोरमध्ये जो नवीन रस्ता केंद्र आणि महाराष्ट्र सरकार MSRDC आणि नॅशनल हायवे करतंय तो एक रस्ता रिंग रोड ज्याला म्हणतात तिथे ॲक्विजिशनला प्रचंड भोरच्या काही गावांमध्ये विरोध आहे त्याचीही चर्चा कलेक्टर पुन्हा गडकरी साहेबांचं ऑफिस MSRDC आणि नॅशनल हायवे अशी आमची पॅरलली झाली आहे. त्याच्यामुळे तिथे काही प्रश्न लोकल लेवलला झालेत तर तो प्रोजेक्टचं ॲक्विजिशन थोडंसं डिले होण्याची शक्यता आहे कारण का अलाइनमेंटमध्ये त्याला विरोध आहे. तर असे बऱ्याच विषय पण हाय प्रायोरिटी इज रस्ते चांगले झालेच पाहिजेत पण त्याच्याबरोबर निऱ्याचा एक रस्ता आहे त्याचा दर्जा स्थानिक लोकांना पसंत नाही आहे, तिथे खड्डे झालेले तो एक विषय तिथे ॲक्सिडेंट झाला आहे. म्हणजे रोड सेफ्टी ॲज हाय प्रायोरिटीची ही मीटिंग होती द मेन अजेंडा. साहेबांचा आजचा महाराष्ट्र दौरा अचानक कॅन्सल झाला आहे सर, दिल्लीला इंडियाच्या बैठकीसाठी जाणार असं समजतंय, नेमकं काय आहे? महाविकास आघाडीची सभा होती तिथं, आता सुशील कुमार शिंदे पण जाणार नाही आहे, पुन्हा मग काही गुफअप्स होतात तर क्लॅरिटी द्या थोडीशी. कारण नाही गुफअपचा काय विषय, जर इंडियाचा काहीतरी महत्वाचा मीटिंग असेल तर मला नाही माहिती कुठली मीटिंग आहे, मी नाही बोललेले, मी तुमच्याचकडून ऐकलं, मी सकाळी तुमच्या चॅनलवरच पाहिलं, पण माझी नॅशनल हायवेची मीटिंग होती त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या मीटिंग तर रेग्युलरली म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात तर आम्ही जवळपास रोजच महाविकास आघाडीचे सगळे एकत्र फिरतो. त्यामुळे आय डोंट थिंक इट्स म्हणजे एव्हरीथिंग डझंट हॅव टू बी हॉट अँड ब्रेकिंग न्यूज. पण साहेबांचा दौरा कॅन्सल झाला हे नक्की ना? ते पण नाही मला माहिती आहे मी काय, तर असं होईल आणि तसं होईल आम्ही वाट बघतोय. ड्रग्सच्या बाबतीत काय नेक्सेस आहे, बीडमध्ये घटनामध्ये सरकार काय, त्यामुळे ट्रिपल इंजिन खोके सरकार, फक्त इन्कम टॅक्स, CBI, ED, पक्ष फोडणे, खोक्याचा धंदा करणे एवढंच हे सरकार करते. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं कारण का महाराष्ट्राचा डेटा दाखवतो की जे मूलभूत प्रश्न आहेत मग आरोग्य असेल, नांदेडमधली घटना असेल किंवा जी घटना झाली शाळांची म्हणजे शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं या राज्यात वाढत आहेत, हे आहेत छत्रपतींचे आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ताई यालाच धरून प्रश्न आहे की आजच्या सर्व पेपरला जाहिराती आहेत, दोन मुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री आरक्षणाचं धोरण वगैरे अशा आशयाची जाहिरात आहे, कसं मराठा आरक्षणासंदर्भात तर कसं फ्रंट पेज सगळ्यांना फुल. नाही माझा एक मुद्दा असा आहे, मला सरकारला एवढंच विचारायचं आहे की अनेक घटक आरक्षण मागतायत, मराठा समाज मागतोय, धनगर समाज मागतोय, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज, या सगळ्याबद्दल सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा एक स्पेशल असेंब्ली बोलवावी. पार्लमेंटचं सेशन तर मी म्हणतेच आहे की जगामध्ये जी परिस्थिती झालेली आहे आज, जे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा जो कॉन्फ्लिक्ट चालला आहे, रशियामध्ये जो कॉन्फ्लिक्ट चालला आहे, त्याच्याबद्दल तातडीने इधर पार्लमेंटचं सेशन किंवा ऑल पार्टी मीटिंग ही सरकारनी बोलवली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा आज आरक्षणाचा जो मुद्दा असेल, हे इतके गंभीर आव्हानं या राज्यासमोर आहेत, हे राज्य मला विचाराल तर प्रचंड अस्थिर आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनी ऑल पार्टी मीटिंग बोलवावी महाराष्ट्राच्या. तरी मराठा समाजाने ना अनेक गावांमध्ये नेत्यांना मज्जाव केला आहे, अब्दुल सत्तारांचा ताफा अडवला, त्यांना त्यांच्याच मतदारसंघातून बाहेर काढण्यात आलं आहे. माडा अजित पवारांच्या दौऱ्याला आज माडामध्ये विरोध होते, अनेक मराठा संघटनांनी तसं हे निर्णय घेतला की हां सांगितल्यानंतर अनेक गावांमध्ये हा निर्णय जो आहे आमदारांना अब्दुल सत्तारां. माझं म्हणणं आहे की जर समाजामध्ये अशी अस्वस्थता असेल तर महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने ह्याची नोंद घेतली पाहिजे. त्यांचेच मंत्र्यांना जर अडवणूक होत असेल तर ह्याच्यात अस्वस्थता प्रचंड आहे.
तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे आणि याच्यातून चर्चा केली पाहिजे. चर्चा तर केली पाहिजे, हे लोक तर चर्चेला पण बसायला तयार नाही. तुमची प्रेस आली तर पटपट बोला आणि निघून जा असं म्हणणं, काय म्हणले, पटकन बोला आणि निघून जा असं बोलणार आहे सरकार, काय असं काहीतरी बोलतं आहे सरकार. त्याच्यामुळे सिरियस नाही आहे सरकार, हे फक्त इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस करायचं, पक्ष फोडायचे आणि खोक्याचा उद्योग करायचा, नाही तर उडता महाराष्ट्र. ड्रग्जमध्येच काय आहे हे सगळं जे चालले, अतिशय दुर्दैवी आहे आणि याच्यात महाराष्ट्राचं सगळं इमेज देशामध्ये खराब होतंय. काही त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले काही खासदार जे आहेत ते आता भाजपच्याच कमळावर निवडणूक लढवायचा विचार करतात आणि अशी अस्थिरता जी आहे ती एकनाथ शिंदे गटात दिसते अशी चर्चा आहे. चर्चा खूप, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे खरं तर. कुठल्या चिन्हावर त्यांनी लढायचं इज देअर प्रॉब्लेम, नॉट आवर प्रॉब्लेम. पण माझं म्हणणं आहे की आता ओरबाडून खोके करून जे सरकार आणलंय त्या सरकारमध्ये काय जे काय 6 महिने वर्ष राहिली आहेत जरा काम तर करा. त्याचं काम सोडून सगळंच करतात हे. ताई, मराठा आरक्षणावरून ना आत्महत्या, पुन्हा एकदा नांदेडमध्ये एका 25 वर्षाच्या तरुणानं सुसाईड केले. सुसाईड नोटमध्ये आई वडिलांचा त्रास बघितला जात नाहीये. आरक्षणासाठी इतके वर्ष लढतोय, मुंबईत घटना घडली, काय तरुणांना आव्हान कराल? मी सगळ्याच तरुणांना आव्हान करीन की कृपा करून आत्महत्या करू नका, त्याच्यातून प्रश्न सुटत नाही. आत्महत्या केल्यानंतर मला तर त्या आई वडिलांच्या वेदनाच दिसत आहेत आणि मला असं वाटतं की आत्महत्या करण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारला आपण जाब विचारला पाहिजे की नक्की तुम्ही धोरण काय. आता 40 दिवस दिले होते ते उद्या का परवा संपत आले. मला असं वाटतं त्याच्याकडे कदाचित त्या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडे जादूची काहीतरी कांडी असेल ज्याच्यातून कदाचित प्रश्न सुटणार असेल. थँक्यू. शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं फार चांगला बॉन्ड दिसला ॲक्च्युली सगळ्यांना. उत्सुकता जी होती ती नेमकं स्टेजवरती काय घडतंय पण म्हणजे पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट ठेवून बाजूला फॅमिली एकत्र दिसली तिथं. फक्त चर्चेच्या सुरू ते दादांनी पवारसाहेबांकडेही बघितलं नाही आणि पवारसाहेबांनी दादांकडे बघितलं नाही. तर तुम्ही मागे होता बॅक स्टेज तुम्ही पण होता की फुल टाइम सगळे तिकडे? माझं म्हणणं आहे की विचारांची एवढी तर मॅच्युरिटी आमच्यापैकी कोणीच आता लहान नाहीये. म्हणजे त्या वयाने सगळ्यात लहान मीच आहे, ज्याचंही वय इतकं लहान नाही आता. आणि तेवढी तर मॅच्युरिटी आपल्या सगळ्यांमध्येच असली पाहिजे ना. म्हणजे विचारी एक वैचारिक बैठक असते आणि एक वैयक्तिक नातेसंबंध असतात. आता माझे भारतीय जनता पक्षामध्ये एवढं मोठं फ्रेंड सर्कल दिल्लीत गेले अनेक दशक आहे. आदरणीय पवारसाहेबांचे, अटलजींचे किती जिव्हाळ्याचे संबंध आहे सगळ्या देशांनी पाहिलेत. आणि बाळासाहेबांचे आणि म्हणजे ठाकरे आणि पवार कुटुंबाचे तर 6 दशकाचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्यांवरच कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले आहेत आणि अर्थातच आमची मतभेद जी आहेत ही लढाई आमची भारतीय जनता पक्षाची जी धोरणं आहेत आणि जी वैचारिक आमची लढाई आहे ही आमची पॉलिसी लेवलची लढाई, आमची वैयक्तिक कोणाचीच लढाई नाही आहे. आमची लढाई ही आमच्या नैतिकतेची आहे. ज्या पद्धतीने आईस वापरला जातो, ज्या पद्धतीने आज पॉलिसीज होत आहेत, जे निर्णय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार घेत आहे ह्याच्या विरोधात आम्ही आहोत. जालन्यामध्ये जी घटना झाली अर्थातच आम्ही त्याच्या विरोधात आहोत. त्याच्यामुळे ही लढाई वैचारिक आहे, ही पर्सनल नाही आहे. आणि ह्यालाच तर लोकशाही म्हणतात ना. लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे. पण ताई, उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं प्रश्न असं होतं, लक्ष होतं की साहेबांमध्ये आणि अजितदादांमध्ये काही बोलणं झालंय का कालच्या कार्यक्रमाच्या निमित्तानंतर? तुम्ही डायलॉग इज अ मस्ट ना. लोकांनी बोललंच पाहिजे ना एकामेकाशी. ही दडपशाही नाही आहे, आमच्याकडून तरी लोकशाहीच आहे. त्याच्यामुळे या देशामध्ये सगळ्यांनीच सगळ्यांशी बोललं पाहिजे. किंवा कोणी आमच्याशी बोललं नाही तरी दडपशाहीमध्ये वन वे ट्रॅफिक चालतं. आम्ही लोकशाहीवाले आहोत, त्याच्यामुळे अर्थातच चर्चा झालीच पाहिजे. बट आता एवढं बोलल्यावर किती तुम्हाला एक्सप्लेन करू अजून मी. अर्थात डायलॉग इज अ मस्ट, नो डायलॉग इज दडपशाही, लोकशाही आहे. समोर नाही दिसला मागे झाला का तोच प्रश्न होता. तो प्रश्न आलाय. आता उत्तर दिलं पण मेन सांगितलं नाही. काय सांगू तुम्हाला, काय ऐकायचं ते सांगते. डायलॉग इज, डायलॉग इज अ मस्ट. ठीक आहे. तुम्ही आणखी एक बातमी आली होती, सुनेत्र पवारांच्या वाढदिवसाला सुद्धा तुम्ही मुंबईला गेले. वेगळे वेगळे इंस्टाग्राम फोटोज मुळे ते समोर आलं होतं. तुमच्या तिघांचे एकत्र फोटोज पण आहेत पण ते नाही बाहेर डिलीट केले. तर हा, तिथे वारंवार तुमचे फॅमिली गॅदरिंग्स होतात
बाहेर कार्यकर्त्यांमध्ये मात्र रिफ्ट आहेत ते तयार झालेले आहेत. तू त्या गटाचा मी या गटाचा तुम्ही म्हणजे एका ठिकाणी आधी जे सोबत असायचे सगळे ते आता आजही सोबत असतात बऱ्याच वेळा दिसतात मला असं काही नाही. तुम्हाला कुठे दिसते तुम्ही नक्की प्रश्न काय ते विचारा. कधी आम्हाला प्रश्न विचारता की दादा आले तरी तेच दिसतात ताई आल्या तरी तेच दिसतात. मग तो एक प्रश्न मग म्हणायचा नाही नाही मग नंतर तुम्ही प्रश्न मला विचारता की मग त्यांच्यामध्ये अडचण होते मग असं कसं मी प्लीज यू तुम्ही क्लॅरिफाय करा की तुम्हाला नक्की मला काय विचारायचं. कन्फ्युजन माझ्याकडे नाही कन्फ्युजन तुमच्याकडे. काही कार्यकर्ते असे ज्यांच्यात रिफ्ट तयार झालाय काही कार्यकर्ते जास्त मॅच्युअर ते दोन्हीकडे येतात जातात. मला रिफ्ट झालेले मला नाही माहिती कोणी आणि मला वाटतं ही एक वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक ज्याचं जे काही आयडियॉलॉजी असेल ही लढाई वैयक्तिक नाही आहे ही आमच्यासाठी एक आयडियॉलॉजिकल लढाई आहे. त्याच्यामुळे आयडियॉलॉजी मॅटर्स आणि आयडियॉलॉजी म्हणजे काय एकमेकाची डोकी फोडायची नसतात तो चर्चा करायची असते.